शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता उदय सामंत यांनी शिवसैनिकांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर उदय सामंतांनी हे पत्र लिहिलंय. या पत्रात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जुळू नये म्हणून काही लोक काम करत होते असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. ते पत्रात म्हणतात, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सामील झालो, पण एक शिवसैनिक म्हणूनच. ज्या व्यक्तीने वंदनीय बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला, ज्या व्यक्तीने बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली, त्या व्यक्तीच्या विरोधातील हा उठाव होता. हा उठाव होता ज्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर नेलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुक्का लावून जेलमध्ये टाकलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी वी दा सावरकर नावाला कायम विरोध केला त्यांच्या विरोधात. हा उठाव होता जी लोक उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन शिवसेना संपू पाहणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात. आता अशा उठावात मी माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता सामील झालो. याला गद्दारी म्हणायची की धाडस हे आपणच ठरवा. घटक पक्षासोबतच्या अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला, तर आता सांगा माझं काय चुकलं? असा प्रश्न उदय सामंत यांनी शिवसैनिकांना या पत्रातून विचारलाय. आता या पत्रावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येणार हे पाहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.